कोरोना काळात अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आशा कार्यकर्ती यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या कामांना दिलेलं प्रोत्साहन असून तेच खरे म्हणून आज जे ते सत्कारास पात्र आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी केलंय. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे महात्मा फुले विद्यालयाच्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान आणि पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष किशोरभाऊ विधाते यांनी आयोजित केला होता. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भास्कर भगरे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, मोहाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छगन लोणे, डॉक्टर कल्पेश चोपडे, डॉक्टर कल्याणी बुनगे तसेच राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस शंकरराव काठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्याम हिरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तौफिक मनियार, बापू चव्हाण आदी उपस्थित होते. प्रथमतः हुतात्मा दिनाच्या श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक शंकरराव वाघ यांनी केलं. यावेळी कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे, पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे, जानोरी ग्रामपंचायत तलाठी किरण भोये, महात्मा फुले विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा जानोरी या कोरोना योद्ध्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. News15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक. Thank you.